हांव एलिटन फेर्नाडीस या दुसऱ्या व्याख्यानांत व्याख्यानात माये मयेमोगाचं आणि हुनहुनीत येवकार दिता सनवारा दिसा आम्ही कर्नाटकांतल्या कन्नड लिपीतल्या कोकणी कवितेच्या वेगवेगळ्या प्रयोगाचे लक्ष घातले आज आम्ही कारवारचे कोकणी थोडी भोव माहिती जाणून घेवया या विषयाचे आपले अभ्यासपूर्ण भाषण करपाक आयज आमचे मदीं आसात एक नामनेची व्यक्ती बाय राणे कारवाची कोकणी कविता काल आणि ह्या या ती आपले उलोवप सादर करतली पण पहिली मागता बयवेलंसी डिसोझा हांचे लागी की ताणे आयच्या मुखेल उलोवप्याची आमकां थोडक्यात वळख करून दिवची बयवेलंसी डिसोजा सान तुम्हा सांगता स्टिफन्स कोंकणी केंद्रान आयोजित केलेल्या व्याख्यानात कारवारची कविता काल आणि आयज या विषयाचे माईस्तीन उशाराणी हाची ओळख करून देऊ मला सोय दिलोले खातीर हा कोंकणी केंद्राचे उपकार बाय उशाराणी मूल कवां सदाशिव गड कारवार हांगाची वेगवेगळ्या मासिकांनी ताणेन बरोवप केलोले आसा देखीक बी जाग सोयत आनी आदी बायलांचे विशय बाल साहित्य प्रवास व नान आनी दुसरे बरोवप केलोले मेळटा पयल्या त्या नव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांक तिणें साबार कोता आनी गितां घेवन एका दिसाची कार्यशाळा घडून हाडलोली आसा. सबार युवा जागृतीक तशेंच लोकवेद संस्कृतीक कार्यावळी घडून हाडल्यात. विसरलेल्या कोंकणी नाटकाच्या गांवा गांवांनी प्रयोग केल्यात. आखील भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे आयोजन केलोले आसा. बेंगलोर दूरदर्शनाचेर शेतकामताच्या चित्रांचेर केलोल्या कार्यक्रमात निवादन केला. गोंय विद्यापीठांत फर्ग्युसन कॉलेज, मैसूर भारतीय भाषा केंद्र अशे सबार संस्थांनी कोंकणी भाशेक खेळ केलोले आसात. एर इंडिया हांचे कडल्यान तांकां बोल्ड पुरस्कार लाबला. तशेंच उत्कृश्ट कोंकणी शिक्षक म्हूण गोवा कोंकणी भाशा मंडोलाचोय पुरस्कार मेळ्ळा. तोरायच्या ह्या उलोवपांतल्यान कारवारची कविताची आमकां ओळख करून दिवंक आमचे मोदें आसलोली ही महान नांव वस्ती साहित्यक उशा बाय राणे वेळ वगडाय नासतना फुडलें सत्र हांव तिच्या हातांत सोपयतां देव बरो करूं बाय नमस्कार समेस्ताक बरी सांज जावं येता आज कारवारचे कवितेचेर उलोवची संद मेळ्ळ्या ही संद म्हाका दिल्ले खातीर थॉमस स्टिफन कोंकणी केंद्र आलत परवरी हांचे ह्या संस्थेचे आणि जाळवणदारांचे हा भोव उपकारी तशें पळोवंक गेल्यार कारवारची कविता हो विशयच खूप कठीण कारण कारवार जरी वाठार आसलो तरी साहित्यीक नदरेन तो खूप फाटी असा कारणां जी असत पूण कोकणी खातीचे योगदान खूप असा म्हणजे माहिती प्रमाण हाव कविता आणि कवींचो कवी आढावा घेता चुकून जर कोणाची नावं घेऊची उरली ताने मका समजून घेऊ कारवारच्या कवितेचो विचार करतना तसे गेल्यात चडशी माहिती हातात मेळना कारण पहिली व वाठार मुंबई प्रांतात आशिल्लो आणि त्या काळार कोंकणी ही फक्त बोली भाषा किंवा घरात उलावची भाषा आशिल्ली असं म्हणू हरकत ना तरी मुंब कारच्याच पण मुंबई स्थायिक खास करून सारस्वत लोकांनी कोकणी लोकांनी गद्य स्वरूपात त्या काळात म्हणजे एकोणीशे छत्तीस वर्षात कोंकणी साहित्य संघ गिरगाव मुंबई हांचे वतीन वावळा हे पुस्तक उजवाडा हाडिल्ले त्यांना कोकणीच्या अंगणात पुस्तकां खूप कमी आशिली एकोणीशे एकोणचाळीस वर्ष कारवारात अखिल भारतीय कोंकणी परिषद स्थापन झाली आणि त्यावेळे कोकणी ही बोली भास ना ती एक स्वतंत्र भास असा असं ठराव झालो तरी पूण कोकणी साहित्यात निदान कारवारात तरी भर पडली ना म्हणू हरकत ना कोकणीची सेवा घडली पण ती पुस्तक रूपात येऊन पावली ना तसे कवितेचेच एक स्वरूप म्हण आम्ही धन चलूया की गावात धालो मांड फुगडी श्रमगीतां शिंग्या जाऊ ज्रिस्त समाजात गायता ते मांडे ही सुद्धा ही हो एक कवनाच असे म्हण त्या काळावेले लोक समजून चलताले भारत स्वतंत्र झालं पण गोय स्वतंत्र झाले ना देखून वाठार भाषा वार प्ररचनेच्या लोक होस उरले कोकणी एक स्वतंत्र भास म्हण घेऊ एकोणीशे पंच्याहत्तर वर्ष उजवाडचे पडले आणि ह्या काळापर्यंत कारवारात कोकणी साहित्य प्रकार आणि कोकणी कविता कमी प्रमाणात झाल्य हो, निर्माण झाळात हो। सुमार एकोणीशे पंचेचाळीस पंच्या, पंच्या, वर्षां खासक्या करंड हो हा तुम दाखय खासक्या करंड हे पुस्तक आ, शांताराम व्ही कामत कविता संग्रह प्रसिद्ध झाला दिसता कारवारात प्रसिद्ध झालो हो पहिलोच कविता संग्रह हो कविता संग्रह बरोवचे फाटले कारण त्यांच्याच उतरा थोडे आम्ही ऐकून घेऊया ज्या कोकणात म्हणजे ते म्हणतात ज्या कोकणात माझा जन्म झालो आणि ज्या खेडेगावात हा ल्हानाचो वड झालो त्या मातेचे रीण थोडे भाऊ फारीक करची बुद्ध म्हाका दिली देखून त्या प्रतिकूल वातावरणात हाव कोकणी कविता रचल्यो आमच्या लोकांक मराठी येणा कानडी कळना भाषेत तांकां शिकयनात आणि परक्या भाषेची तांकां गोडी लागना देखून बरपी व्यवहार ताजो फायदो आणि आनंद चुकता जरी एखाद्या मनशान मराठी वा कानडी पद म्हणले तरी सुद्धा त्या ताळ्याच्या गोडे खाती ताजो अर्थ सारको समजना ताची गोडी कशी ती त्यांना कळली ना खरी पदाची गोडी कशी ती केन्ना जन्मात चोखली ना आधी एकले हे सिनेमातले मराठी पद लांब लांब हेळेकान त्या निरक्षरी लोकांनी म्हणले हा ऐकले त्यांना दिसले की त्यांच्या कोकणीनच पदां बरे जायत म्हणून कशी कन्न घालू गेण धनिया हे नमुन्या खातीर के पद त्या काळात कारवार आणि भोवतणच्या वाठारात एकदम गाजले कारण ते तांचे भाषेतले त्यांच्या अनुभवातले जांच्या बोंबलेच्या देठा मेरेन ते पद पवले हा देखी थोडेसे पद म्हणतात व्यवस्थित म्हणता वचना कशी कन घालू गेन धनिया कशी करून घालू गेन शेत केले व्हावून गेले पावसाच्या लोंड्यान कशी करू गेण धन्या कशी करून घालू गेन धनिया, हिल्लून गेले सावधान खाले वेत बल जाले धान नरचे वेळात बायल माझी जोर पडली जोरान मगाच्या पावसान दगोच केलो पोटराचे ना जाऊन कशी कन्न घालू गेन धनिया कशी कन्न घालू गेन लुच्या येला पावस येलो कुसून गेले धान पोलीन भल्ले खळ शेताक मारिल्यान बैल नाव विकत वा गेलो वागान खालो मान रीण काढले तसेच उल्लो दुसरं घेऊ खन अशे तर शेतकऱ्याल सगळे अडचणी संकटा मांडून हे पद रचले देखून ते शेतकऱ्याच्या काळजापर्यंत पावले पद खूप ह्यो कविता वाचून कोकणी मनशाचे मन हालता आणि भुलता असे दिसता की हातूत काव्य रस जोकू कोकणी मनाच्या कांत जिबो फुट्ट ह्या कविता झाल्यात तरेकवार विषयांच कविता असतात तातुतल्या प्रतिभेचो निर्मळ झरो लोकहिताच्या तळमळ्यांनी व्हावता आणि अंतकरणात झमता कोकणी भाषा आणि कोकणी लोक ह्यांच्या कळकळीन आणि तळमळीन बरं ही कवना हे पुस्तक उपलब्ध नाशिने तांचे पूत माधव कामत ही दोन हजार अकरा वर्षा ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढल्या उपरांत येतात आम्ही दिनकर देसाय हांची कवना तर त्या काळात खूपच गाजताली तांच कविता आचार विचार आणि संस्कृत एक धरून असत तांचे एक अंगाई गीत म्हणजे पाळणं तेपार ते सगळ्या घराघरांनी भुरग्याक निरोजे खातीर वापरताले पण कोणाकच हे खबर नाशिले की हे पद रचला कोण कारण ही कवना लिखित स्वरूपात नशिली ते पद असे नीद बाळा चाफ्या कळ्या मांडेर नीद कान उठ्चे सोन बसला हांडीर ताणी घरा येऊचे झाले कचेरीतल्यान रांधू हावे केले ना रे तुगेल्या त्रासान भर घेऊन तुका बसचे कसे रे गडी एक जाय म्हण थं सांग रे आगो लिलू हंगा य गो हाका गो ना नाल्याच उजो मातसो पळय ग आपले पिरायेच्या अठ्ठावीसाव्या वर्षा कोंकणी जमीन पिका पण पडला दुष्काळ आम्ही साहित्य रोयल्यार पिकतले सामके भांगार असे म्हणून ते स्वस्त बसले एका परस एक सुंदर कविता रचून ताणें ते सिद्धूय केले कोंकणी भाषेची नैसर्गिक ओप अर्थाचे सूक्ष्म पदर विनोदाची झालर लय आणि नाद हांचो सोबीत मेळ हे तांचे कवितेची मुख्य लक्षणा तसेच त्यांच्या कवितेत भावपूर्ण प्रेम कविता मनशाच्या स्वभाव विशेषांची मार्मिकतेन काढिली चित्र कवित असे पळू गेल्या त्यांचे शिक्षण कानडी त्यांचे साहित्य बी कांदळे भाषेतले पूण आवयली भाषा कोकणी तिची मोगाळ कोंकणी ऐकून ते कोकणीच्या मोगान पडले एकोणीशे एक एक्क्याऐंशी वर्षा दिनकर अली कवना हे पुस्तक ते दिनकर अली कवना ह्या तेंगेलो कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्यावेळे ते मुंबई आशिल्ले त्याच काळात कारवारचेच विनायक कुलकर्णी हे बी कविता करताले पण त्यांच कविता माझ्या वाचनात आयल्यो नात वेळार मुंबई किंवा गोयात ही पुस्तकां पवताली उपरांत एकोणशे एकेचाळीस वर्षा कोकणीचे महापुरुष आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेचे संस्थापक माधव मंजुनाथ शानभाग हा काय हेर भासातली भजना अणकारीत केली ते म्हणताले आम्ही हिंदू लोक देवाकडे कोकणीतुल्यान उलयतात पण भसतात मात हेर भासात हे पळोवन आमगेल्या भाषेत भजन कर का असे दिसले पण हे काम बघून नाजू कारण ते काम संत आणि कविले तातुतला हा दोन ना तर कसे करचे संत तुकारामान चातुर्याच्या योगे कवित्व करीती रंग प्रासादिका नये भजना प्रासादिक असले बगत लोक ती ग्राह्य धरीनात देखून घी शक्कर चावल तेरा आग लकडी फो मेरा ह्या तत्वां चलचे ठरवून सर्व संतांक नमस्कार करून अनुग्रहान ती पदां कोकणीत हाडल्यात ही मागेली कृती कृष्णाक अर्पण कर्म ही पदां कोकणी लोकांना हातात तांचे कडेन ते हंस क्षीर ह्या दृष्टीन पळयतीत असे हा समजता तांची ही उतरां आणि मनोगत वेळार कोणी भजनन आशिली जी कोंकणीच्या समाज प्रबोधनाक गरजेची आशिल्ली ती गरज त्यांनी अशी तरेन भरून काढली अतूत कन्नड हिंदी मराठी गुजराती संस्कृत पंजाबी अशा भाषातल्या भजनांचा आस्पाव असा देखी का दिव्य मती सरस्वती दिव्य मती इंद्रादिक देव पूजतात तू का इंद्राधिक देव पूजतात तू का प्रार्थना करतात सरस्वती दिव्य मती रामकथा बहू गोड निरूपण रामकथा बहू गोड निरूपण चलयता शीघ्र गती सरस्वती दिव्य मती ही त्यांची एक भजन म्हण दाखला अशी सगळी भजन असतात स्वामी प्रभावानंद आणि कोकणी समाज आणि कोकणी वाढाराचा कल जाणून कीर्तन आणि प्रवचनातल्यान समाज प्रबोधन करचे खातीर खूप वर्सां पहिली गीता ह्याचो कोकणी भीत अनुवाद केलो हे गीतासार ह्या गीतासाराचो कोकणीत अनुवाद केलो प्रत्येक मनशा भीत सद्बुद्धी आणि दुष्टबुद्धी हातू जावची लढाय म्हणल्याच कौरव पांडवाले युद्ध हे तांणी सोपे भाषेत मांडला शास्त्राने सांगिल्ली वा परिस्थितीन प्राप्त झाली सगळी कर्तव्यां देवाचोच आज्ञा असे मानूक कर्माचे सर्वश्रेष्ठ फळ म्हणल्याच ईश्वर हे त्यांनी कोकणीतल्या पटोवून दिले देखी काकुळटेक आयलो अर्जुन जे दोळ्यात दुखा हाण कळवळून श्रीकृष्ण म्हणता शिष्याक पळून मारू खंचोरे बसला बोर्डार ह्या वेळात नवा कुलात उजो हो कसला विचार धर्मी साधना स्वर्गय मेळना असल्या मोल नाशिल्ल्या गोष्टी खाती रडत बशिल्ल्यान बुद्धवंत काय सांगता आणि हो करता कित्याक शो मेल्ल्या गेल्ल्याचो खेद करणार पंडित लोक हे पुस्तक उदय प्रभा प्रिंटर्स कारवार हा प्रकाशीत केले आसा तेन्ना ताणी म्हणले अशी काही उद्बोधक पुस्तकां कोकणीत बरं असल्यास ती आम्ही आनंदान आणि उमेदीन प्रकाशीत करू ह्या अनुवादित गीता चार आवृत्त्य जात शांताराम्वी कामत दिनकर देसाय माधव मंजुना शानबाग आणि स्वामी प्रभावानंद हांच्या कवितांचो रचनांचो वा अनुवादित थोडे थोडेफाव विस्तारान उल्लेख करचे कारण इतलेच की सत्तर ऐंशी वर्सां पहिली कोकणी कसलेच तर पोषक वातावरण साहित्य चहित्य नाशिले कोकणी तो काळ म्हणजे अतिताय जावची ना इतलेच नी तर काळ म्हणल्यार पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक झुजा निमित्यान भारताचे अर्थव्यवस्थेचे प्रतिकूल परिणाम जाल्लो भू कश्टाचो काळ पूण ते वेळार ह्या महोदयांनी आवईभास आणि जन्मभूले दाखयले उत्कट प्रेम भावना त्याग कर्तव्य निष्ठा भक्ती निस्वार्थीपण आणि आवईभाषेचे संवर्धन हे खातीर संवर्धन करचे खातीर केली धडपड हाका तोड ना तांका शतशहा प्रणाम फुडें वतना एकोणीशे सत्तर वर्साचे दरम्यान मंजुनाथ दास कामत हाणी कांय कविता रचिल्ली असतात तो लिखित स्वरूपात नात तांची कारवारची बाई ते गोयात नोकरी करताले कारवारचे पण गोयात सर्विस करता कारवार आणि च कारवारचे शिक्षक थं त्या त्याचे काम करताले तर कारवारची बाई ही कविता त्या ते तेपार बरीच गाजिल्ली हो जालो सत्तर अंशी वर्षां पहिलीच्या कवितांचा आणि कवींचा आढावा हो। आता वर्तमानाकडे असताना आताचा जो विचार केला जर पहिली दोळ्या मुखार कड कर, कडवारचा उदयकांत अन्वेकर एक उत्तम नाटककार हा कविते भितर आपले वेगळे असे स्थान निर्माण केला आता मला हा खेदान सांगचे दिसता की आमचे हे जे कवी वा लेखक साहित्यिक आसात जे कारवारात रावतात त्यांचे एकही पुस्तक वा कविता संघ छापील स्वरूप घेऊन पवले ना हाची खूप खंत भक्ता कारणां जयती असतात ती हा सांगा दिसना पण आमचे कवी आणि लेखकांनी बरोचे मात सोडले ना तर उदयकांत अन्वेकर हे जास्त कन विनोदी कविता बरेतात तसेच समाजातले ज्वलंत घटनाचे आधारित कवितेतल्या समाज प्रबोधनही करतात त्यांच्या कारगिल ह्या कविते सगळ्यांची मना हल उडालात तांचं काही कविता गोयच्या मासिकातल्या प्रसिद्ध झालात कोकणी संमेलन साहित्य अकादमी आणि हेर कार्यावळींनी ते कविता सादर करतात तांचो पूत मिलिंद अन्वेकर हेही कविता करतात कमी सदा मुंबई राहतात एक लेखक त्यांनी विविध विषय हाताळत चार भाषातल्या शंभरा वर पुस्तक बर आपण कवी नसलो तरी काव्य रसिक मात असा असे म्हणत कविता लेखन केला आणि त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाला एक गीतांजली नावाचं आणि दुसरं काव्यांजली नावाचं कारवाची फुला फळां जात्रा सण परबो मठ देवळा दोंगर दर्या नुसते गावाची नावा सगळ्याक एकवटून प्रासाद बांधून तयार केले येयात कारवारा हे पद हा खूप गाजता देता संदेश बांदेकर नाटक कथा अनुवाद साहित्य हे प्रकार हाताळत असत कवितेतही आपले स्थान निर्माण करून असा हांच्यो कविता गोयच्या कोकणी मासिकात छापून आलात आमक शिवाय पर्याय ना जे छापून येऊ करते आमगेले माय बाप गोय छापून आयल्यात आणि प्रसिद्धी झालात साहित्य संमेलन बहुभाषा कवी संमेलन दूरदर्शन आकाशवाणी हातून तांनी कविता के सादरीकरण केला कविता के सर्तीत भाग घेऊन इनामाय जोडल्यात उपरांत येता आमचा विष्णू कोडगेकर हे बी एक उत्तम नाटककार कोकण कवितेत ग्रामीण शैली वापरून कविता बरैतात हणी आपल कविता आकाशवाणी संमेलना हातू भीत सादर केली असतात कविता सर्तीत वाटो घेऊन इनामां मिळल्यात नवकवी भीत सूरज नागेकर चंद्रकांत नाईक हाणी काय कविता बरल्यात पण कमी प्रमाणात मारुती नायक हे एक कविता बरतात तो वेगवेगळ्या कार्यक्रमांनी सादरही करतात हांगा एक मला आनंदा नमूद कसे दिसता की ह्या मारुती नायकाला प्रेम विराली कविता हो कविता संग्रह गोवा कोकणी अकादमीच्या पहिला चवर या योजनेखाला एक येथील तितूत आनंदाचे समाधानाची गजाल उपरांत येतात नागेश अणवेकर हेंगेले कवितेतली विशेषता म्हणल्यार तेंगेल्या कवितांचे कन्नड भाषेचा प्रभाव आशिल्ली षटपदी काव्य रचना ते कन्नड लिपीत कविता बरयतात कन्नड भाषेतले काय खंड आहे त्यांनी कोकणी भीत अणकारीत केलात जे डी पालेकर हेही कारवारातले कवी ते कन्नड लिपीत चारोळीच्या प्रकारात ते कविता बरेतात त्यांची एक दोन पुस्तका कन्नड लिपीत सध्या प्रकाशीत झाल्यात प्रेमानंद गडकर हे एक संगीतकार हा काय कोकणी भजना बरवून ती संगीतबद्ध केल्यात आणि त्यांचे कार्यक्रमही ते सगळीकडे करतात कोकणी कविता लेखनात बैलांचा सहभाग म सामको कमी डॉक्टर सुवर्णागाड ह्यो कविता करतात त्यांची आज हो एक कविता संग्रह प्रसिद्ध झामेलना आणि हे कार्यावळींनी ते आपल कविता सादर करतात तसे हावे काय बालकविता बरल्यात पण तो, तो पुस्तक रूपात आयल्यो नात सुनाप्रांत उपरात त्यो तो काही झळकल्यात तितल आता सध्या कोकणीच्या मोगान पडून आनंदी रायकर ह्यो कविता करूक लागल्यात बऱ्याचशो कविता त्यांनी हो होतो कालच्या आणि आजच्या आमच्या कारवारात राही कवींचा आढावा आता कारवारचेच पूण पण स्थायीक जाले जे कवी आसात तांचो थोडोसो आढाव घेता कारण ते आम्ही कारवारचे नाव ते आमचे खे हाडटात किंवां पर्जळीत करतात ज्यां कोकणीच्या कुळारात वास्तव करून आपली ओळख मेळली आपली अस्मिता आपली संस्कृती आपली आवयभास आणि साहित्य पुरवचे खाती पोषक वातावरण मेळ् राजाश्रय धनाश्रय आणि जनाश्रय मेळो प्रसिद्धी मेळली तांचो आमक भाऊ अभिमान दिसता तेच बरोबर आमच्या कारवाच्या साहित्यिकांचे कौतुकही दिसता कारण ते जाऊ जु आर्वि अस्त्यो सुविधा कच्योतर सुविधा मिळलो नात मेळनात तरी सुद्धा आपले परीन हे कवी वा साहित्यिक साहित्य मळाचे हातपाय मारतात तर डॉक्टर राजे पवार हाच जन्म गोयात झाला पण ते मुळचे कारवारचे उत्तम नाटककार ताणी कवितेच्या मळार खूप व्हड उंच घातला कोकणी कवितेत गोयचे समाज दर्शन हे विषयात त्यांनी केली पहिली आणि एकमेव पी एच डी त्यांनी सगळे तर कविता हाताळल्यात त्यांचा अभ्यास केला तो संगीतबद्ध केल्यात तांचा पावस फुला हा हो कविता संग्रह फामद झाला असा त्यांनी संगीतबद्ध के कविता नामांकित गायला गायकांनी गायल्यात आणि सीडी रूपान पुस्तक रूपान ती प्रकाशीत केल्या देविदास कदम पोट्यापण्याखी गो स्थायिक झाले पण मूळ कारवारचे कथा कादंबरीकार पण कवी बी असतात कवितेतल्या कोहमचो सोद घेत मजी गीता बरेतात राजश्री सैल ही कारवारची धू माय माती आणि सैम धन उत्तम कविता करतात तिची ओलिसा जी कविता हो कविता संग्रह आणि हेरी तिची कवितेची पुस्तकं आयल्यात काय कविता हल्लीच तिने संगीतबद्ध केल्यात आणि सिधीच्या रूपान लोकांखार हाडल्यात डॉक्टर राजे पवार देवीदास कदम आणि राजश्री सईल हांक साहित्यिक वेगवेगळे तरेचे पुरस्कार प्राप्त झाल्यात आणि ताणी आपले साहित्य आणि कोकणी भाषेवर कारवारचे नाव पर्जरीत केला आता येता कारवारचा नातू आणि जावय गौरीश वेर्णेकर म्हणजे हा कारवारा संबंध अस कारण सोडवणार ना कारवारचे नाव वड जाता हेव एक बरे कवी गीतकार संगीतकार शून्यातल्या अर्थ सोदत भक्ती गीता भावगीता भजनापर्यंत पर्यंत मजलमान ती संगीतबद्ध करून त्यांचे शिडी त्यांनी काढल्यात पुरस्कारी जोडल्यात हो कारवाचे कवी आणि कविता हांचा थोडा भोव नियाळ हातूत जायते कवींची नावं चुकली असत त्यांची हा माफी मागता हातूत हा थोड्याच कवितांचो आस्पाव केला जो सत्तर अंशी वर्सां पहिलीच आणि छापील स्वरूपात आसात त्याच कवितांचो हांवें हांगा आस्पाव केला खरे तर साहित्यिका भितर कवी हो एक वेगळोच प्राणी एक वेगळेच रसायन आगळेच व्यक्तिमत्व ताका जे दिसता ते सर्वसामान्याक दिसना तो मेजक्याच उतरां भितर ब्रह्मांड चितारूक शकता आणि उपारूक शकता ते जाणून घेऊ आकलन करची ताक रसिक आस्वादिका भीत असूक देखूनच म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी इथल्या माझ्या ताकीप्रमाण कारवारची कविता का आणि आज हंगा सोपता धन्यवाद सगळ्यांक देव बरें करू देव बरें करूं उषाबाई राणे आयज कारवारच्या कोकणी मदीं आशिल्ले कोंकणी संस्कृतचे लोकवेदाचे भावपूर्ण कवितेचे दर्शन आय घडले उषा बन आमक काही आपल्या मोवाळ आवाजात गावून दाखयली आणि हका लागून एक वेगळेच वातावरण तयार झाले कारवारच्या वाठारांतल्या कोकणी काव्याची कोंकणी साहित्याची उदरगत जाता हे पळवून आणि ऐकून आमकां खरेंच अभिमान भोगता आमचे काळीज अभिमानान फुलता उषा बाई तुम्ही आय अभ्यास पूर्ण खरेच अभ्यास पूर्ण व्याख्यान केले म्हणून तुमकां काळजान थांबून देव बरे करू आयज आमच्या मधी काय मनस्त आसात फादर आसात फादर आपोलो फादर नेल्सन जॉयसी नील फिलोमेना भास्कर बाब विन्सी बाब क्वाद्रोस मारिया बाय संदेश बाब तुमका कितें तरी प्रश्न आसा उषा बायक तुमका कितें प्रश्न विचारपाक जाय जाल्यार तुमी मुजरत उशा गोवाय हे प्रश्न विचारचे म्हाका तुका सांगपाचे आसा येता आयकूंक येता सांग आयकूंक येता न्हू सो ते उशाबाय म्हाका इतले म्हणपाचे आसा की उशाबाय जरी आपूण कवी न्हय म्हणले तरी पण कवीचे मन इतले व्हड आसा की इतले इतले अभ्यासपूर्वक अभ्यासपूर्वक आमचे समकात दाईज आणि जरी त्याने कवी आपण तरी पण कवीचे मन इतले वड असा की दिनकर दिनकर बाबाचे त्यांनी गाऊन दाखवली आमच्या दोळ्या मुखार एक चित्र सुबे केले तिने एक आवय आपल्या हुंटीन बाळका घेऊन बसल्या आणि अजून अजून एक त्यांची कला माझ्या दोळ्या मुखार आयली ती म्हणजे इतकी बरी गायता आणि खूप बरे दिसले आयकून आमच्या खूप पडली आहेस तुझ्या अभ्यासपूर्वक खोलायेन दिलेल्या ह्या उलावपान जी खबर नासली ती कारवारची म्हणतात कवितंची बी तर खूप बरे झाले आणि आमचे की खूप भर पडली इतले म्हाका म्हणपाचे असं आणि तुका खूप देव बरे करू शाबाय तुवें घेतले लागून तुझे पायान घेतले तुझे नाव आयले म्हणून घेतले देव बरे करू तुमका आज खूप त्या पण ऐकले आणि तुमचे उलप बरे झाले बरे झाले आणि कारवारच्या बरोप्या विषयी थोडीशी माहिती आमका मिळली ही एक बरी गजाल कित्याक आज बरोवपी खातीर खूप कष्ट होता ही संद घेवन हा एक तुमकां विनंती करूंक सोता आमचो एक असो आम एक असो प्रयोग हो असा की आम्ही एक करपाची आसा आणि ते भितर भीत गोयासून मंगळूर मेरेन तातूत जर कोंकणी बरोवपी जे आमचे कारवार वाटरात आनी आणि कारवारसून मुखार पासून मेंगलोर पासून जर असे बरोवपी असा त्यांची जर ओळख किंवा त्यांचा फोन नंबर व कॉन्टेक्ट नंबर जर दिला जाल्यार एक उपकार जायत असलो आम्ही गोयच्या सुरवात करून एक चार पाच तीन चार दिसांची तरी भोंवडी अशी करू सोदतात थं वाटेर सगळे आनी आणि येत्या असे एक हे आसा ही वेळार हांव विनवणी करू सोदता तुम्ही उषा बाहेर आधार करचो असे मागता विनवणी करणार <laughs> हक हक्कान सांगा हा कारवार हक्कान हक्कांना कोकणी काम करतात सगळे एक हक्क हक्कान सांगा विनंती विनंती हो शब्द नाका नाका विनवणी हो शब्द कारवार हक्कांतले कवी कारवार, कारवार अंकोला कुमठा आणि होन्नावर पर्यंत जे कवी कवी okay. असतात म्हणजे हा आज, आज तो घेतला आढावा तो फक्त कारवारचाच घेतला कारवारचे पुढे हा गेले ना कारवारचे फुडे जे अंकोला दन अंकोला कुमठा होन्नावर जे

उषा बाई पादस्थ एक प्रश्न माझा सांगा हा पहिल्या व्याख्यानाच प्रश्न विचारलेलो तुमच्या वाटारातल जो कविता आसात कसले दर्शन आयल्ले असा कारवारच्यो कविता म्हणतात गो कविता म्हणतात गोयचे सैम आले असा गोची संस्कृती आयल्ली असा आता तुमच्या कवितांनी कसले कसले विषय मोरलेस तुम्ही हाताळलेले असतात कसले कसले विषय तुमच्या कवितांनी येतात जा मोगाविषयी जा सैमा रानाविषयी तसे जे काल तुमका आमच्या वल्ली बाबा आन्सर दिला तेच माझे आन्सर आमच्या अंगाच्या काळात तो पहिलेच आहे जे तो खासक्या करणात कविता तुम्हाला वाचून दाखयली कशी कण घालू गेन धनिया कशी कण घालू गेन म्हणजे ते शेतकऱ्याच्या जीवनाचे आधारित ते प्रश्न म्हणजे शेतकारचे जीवन हाची सैम हा संस्कृती लोकांची जीण किंवा हांगचे रानां वनां मठ देवळा इगर्जो मशीदी ह्या सगळ्यांक आस्पाव घेवन घेऊन लोक कविता करतात तशेंच मनशाचे स्वभावाचे दर्शन मनीस खंच्या खेळ स्वभाव आसा त्या स्वभावाचे दर्शन किंवा धंद्याचे आदारीत असे सगळ्यांचो आस्पाव घेऊन कविता करते हांच्या लोकांचे कविता आसा आनी त्या कवितेचो तशा तेजो कविते आढ़ावा तुम भर ये आता आमच्या गोयन बी अशी संमेलन बी जातात कविते विषयी आणि तसे तुमच्या कारभारात बी तसे किती असतात संमेलन जातात पण ती बोटार मेजपा सारखे संमेलन okay. जाता कारण की आता आमची हंगा परिस्थिती इतली कठीण असा की आम्ही जर कोकणीचा जा आवाज जरी काढलो कोकणी खात्री आम्ही जरी किती तरी हे जरी करत फुडे सरली जर आमक सध्याचे कसले तरी आमचे चेपण येतात फॉर एक्झाम्पल घरा कडेन येवन सुद्दां लोकांनी म्हाका मारला कित्याक हांव कोकणीचे काम करता कोंकणी खातीर वावुरता म्हण म्हणजे सगळी चॅनेला घेऊन हे येवन तांणी म्हाका मारी दिसता म्हणजे असो एक ज्या वेळात सत्तरऐंशी तुमकां सांगलें हांवें काळ खूप कठीण असेल प्रसंग वेगळो ते सिच्युएशन वेगळे ते वातावरण वेगळे आनी आताचे वातावरण वेगळे कारण कन्नड लोकांचो आमचे खूपच एक तरेचो धाक असो असं एक दबाव असं पडिल्ल्यान आम्ही तू म्हणतात तशी उक्तेपणा आमच्या मनात असा कवीच्या मनात असा सगळ्यांच्या मनात असा पण उक्तेपणा खूपशी कवी संमेलना किंवा कवी कविता वाचन आम्ही घेऊ शकतात पण फाटी पण नसताना किंवा असताना काही प्रयोग आम्ही करतात आणि कोणाक प्रश्न असत आता मागता सिल्वेरा थॉमस कोकणी केंद्राचे संचालक हांच्या लागी की तिने ह्या कार्यक्रमाची शेवटची उतरां उलोवची दोन ई व्याकरणा एक कर्नाटकांतल्या कन्नड लिपियंत कोकणी कवितांचे बाब वेल्ली क्वाद्रुस आणि आपले विचार मांडले हाची जाणीव करून दिली परी आईच्या दिसा कारवार आम्ही पवल्या आणि एकेबा खोस भोगता की आमचे राजे पवार सैल हे सगळे कारवारचे पण गोयंत मोठ्या प्रमाणात वावर करतात पहिले ऐकूक नसले पण फर्स्ट टाइम ऐकले ते की ते कारवारचे म्हणून आणि आज तुम्ही आम्हाला ही कारवारची भोवडी भोवडी करून दिली त्या खाती वेल्लिक बाब क्वाद्रोस आणि उचा राणी तुमका तडन चढ देव बरे करू म्हणता तुमची वळख करूं आमका दोघां पानटी लाभलेली कालच्या दिसा आमका आल्सिना बाय रिवेलो आणि आज वेलन्सी डिसोजा वेलन्सी डिसोजा जाणी तुमची वळख केली असा त्याची वळख तुमका असा झाला नको ते प्रिन्स जेकबाच्या तियात्रात भूमिका करतात त्याच्या तियात्रात ऍक्टिंग करतात आणि जायतो कोकणीन तुम्ही वावर करीत असा तियात्र काढलेलं असा आणि ऑनलाईन जायते त्याची कविता वाचन बी जाता तांकाय बी हा देव बरे करू म्हणता आणि आमचे सूत्रसंचलन करपी दोन्ही ई व्याकरण आमचं इस्ट एरिटन फेर्नांदीस जो आमच्याच इस्कॉलान जेजुईट इस्कॉलान लॉयला हायस्कूल मारगाव हंगासर ते कोकणी शिकोवपी म्हणून आसात तांचे आम्ही चड आणि चड उपकार मानता कित्याक म्हजो थोडो भात आणि उणो केला या खातीर ताचे उपकार मानता आणि मुजरत या दोन्ही ई व्याख्यानांत हाजीर रावलेले जायती जाणां परत परत म्हाका दिसती पडटा तीच नांव आसा थोडी जरी तर चड लोक जावंक ना कोण जी कोण आसली तांकां हाचो फायदो मेळला अशें म्हाका दिसता आनी तुमकां खरेंच भाशेन देव बरें करूं म्हणटा तुमी तुमचो वेळ काडून तुमी ह्या ई व्याख्यानांत हाजीर रावली देखून आनी तुम कोणाकूय हे हे वाचन हे उल ऐकूक जाय आमचे युट्यूब चॅनल आसा थॉमस स्टिफन्स कोकणी केंद्र आम्ही अपलोड करता एक ना दोन दिसांनी अपलोड करतो थं तुमच्यानी परत हे टॉक पळवून येतात आणि दुसरी टॉक थं असा एस के के डॉट ऑर्ग डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी एस के के डॉट ऑर्ग जो जातात ते आम्ही घालतात तर तुमक परत एकदा सगळ्यांना देवबर करू आणि इ जी आम्ही घडवून हाची त्याच्याविषयी माहिती तुमका तुम्हाला दिलेल्या तर सगळ्यांना देव बरं करू आणि परत एकदा देव बरी